नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा मजगे. आज आपण ठाकरवाडी आदिवासी कलाग्राम वरती आलेलो आहोत. ठाकरवाडी वरती लोककला प्रकारांचे वेगवेगळे 11 प्रकार आहेत आणि या वेगवेगळ्या लोककला प्रकारांपैकी एक प्रसिद्ध असणारा लोककला प्रकार म्हणजेच लेदर पपेट, म्हणजे चांबड्याच्या बाहुल्या. या चांबड्याच्या बाहुल्या कशा बनवल्या जातात, लेदरवरती कशा रेखाटल्या जातात, कशी डिझाईन केली जाते आणि त्याच्यामध्ये रंग कसा भरला जातो, याच्याच बद्दल आज आपण प्रात्यक्षिक घेणार आहोत. चला तर हे लेदर पपेटचं डेमॉन्स्ट्रेशन सुरू करूया. यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे लेदर म्हणजे चांबडं, लेदर कार्विंग टूल्स, सीजर, कॅमल फोटो इंक, कॅमल कलर इंक, कार्विंग पॅड, हॅमर, थ्रेड, इरेजर, पेन्सिल, पेंटिंग ब्रश आणि बांबू स्टिक. सर्वप्रथम आपण लेदर शीट घेऊ. पेन्सिल आणि इरेजरच्या साह्याने लेदर शीटवरती ड्रॉइंगची सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपलं ड्रॉइंग कम्प्लीट झालेलं आहे, म्हणजेच लेदरवरती कसं स्केचिंग करतात ते आपण आता केलेलं आहे पूर्ण. आता सीजर घेऊन या स्केचचं आपण कटआउट करूया. आपलं हे लेदरवरचं एका साईडचं स्केच म्हणजेच लेदरवरती जे ड्रॉइंग करायचं होतं ते कम्प्लीट झालं आहे. आपल्याला सेम टू सेम ड्रॉइंग आता लेदरच्या बॅक साईडला पण करायचं आहे. त्याच्यासाठी आपण लाईट बॉक्सचा वापर करूया. आपलं आता दोन्ही साईडला जे स्केचिंग करायचं होतं, म्हणजे जे आउटलाईन ड्रॉ करायची होती ती झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये रंग भरूया.
मित्रांनो, आपण जे लेदर वर ड्रॉइंग केलं त्याच्यामध्ये कलर भरायचं काम आता कम्प्लीट झालं आहे. आता या लेदर पपेटला कार्विंग ने डिझाईन कशी बनवतात ते बघूया. मित्रांनो, या लेदर पपेटचं आपलं आता कार्विंगचं काम कम्प्लीट झालेलं आहे. आता हे पपेट होल्ड करण्यासाठी आपल्याला एक बांबू स्टिक लागणार आहे, ती मधोमध लावावी लागेल. आता ही बांबू स्टिक आणि ह्या थ्रेड घेऊन पपेटला होल्ड करूया. मित्रांनो, आपण तयार करत असलेलं लेदर पपेट्स आता कम्प्लीट झालेलं आहे. पिंगोळीतील ठाकरवाडीवरती या लेदर पपेटसारखे अजून वेगवेगळे लोककला प्रकार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाकरवाडीवरील लेदर पपेट्स म्हणजे चांबड्याच्या बावल्या ह्या कशा तयार केल्या जातात आणि कशा बनवल्या जातात याचं डेमॉन्स्ट्रेशन घेतलं. मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.